नमस्कार, वीकेबी न्यूज के प्राइम टाइम न्यूज में मैं ऐश्वर्या शिंदे आप सभी का स्वागत करती हूँ। आइए नजर डालते हैं आज की हेडलाइंस पर। नागपुर में कांग्रेस की ओर से किया गया तीव्र आंदोलन, कई कार्यकर्ताओं को लिया गया पुलिस हिरासत में। डॉक्टर नितिन राउत ने साधा बीजेपी पर निशाना, फडणवीस के दबाव में शिंदे ने बदली प्रभाग रचना, राउत का आरोप। और भंडारा में बदला लेने की भावना से युवक की हत्या, मामले में दो आरोपी गिरफ्तार। विस्तार से राज्य में कई जगहों पर कांग्रेस आक्रोश व्यक्त कर रही है और सड़कों पर उतरी आई है। आज नागपुर में भी कांग्रेस की ओर से महंगाई और ईडी के खिलाफ आंदोलन किया गया। इस आंदोलन में कई कांग्रेस कार्यकर्ताओं ने सहभाग लिया था। नागपुर में महंगाई के खिलाफ कांग्रेस आक्रामक होकर केंद्र सरकार के खिलाफ सड़कों पर उतरी है। कांग्रेस पार्टी के कार्यकर्ताओं और महिलाओं द्वारा जोरदार विरोध प्रदर्शन किया जा रहा है। केंद्र सरकार ने जीएसटी बढ़ाया, ईंधन के दाम बढ़ाए। कांग्रेस ने महंगाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना के साथ साथ आवश्यक वस्तुओं की कीमतों में भारी वृद्धि और राज्यपाल के बेतुके बयान का विरोध भी इस वक्त किया। इस दौरान सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी भी की गई, जबकि हालत बिगड़ने पर पुलिस द्वारा कई कार्यकर्ताओं को हिरासत में ले लिया गया। केंद्र सरकार की नीतियां जैसे जैसे निरंकुशता की ओर बढ़ रही है और महंगाई अपने चरम पर पहुंच चुकी है, आम लोगों का वित्तीय बजट बहुत से बाहर हो गया है। महंगाई और अन्य मुद्दों पर आज मारेगांव कस्बे में राज्यव्यापी विरोध प्रदर्शन किया गया। मारेगांव में वणी यवतमाल रोड के पास थाने के सामने ये विरोध प्रदर्शन किया गया। राज्य और देश में जहां आम जनता महंगाई से परेशान थी, वहीं केंद्र सरकार ने सत्ता के लिए तरह तरह के षड्यंत्र कर लोगों को हवा में उड़ा दिया। पेट्रोल डीजल समेत कई जरूरी चीजों के दाम आसमान छू रहे हैं। इस मौके पर कांग्रेस ने मांग की कि सरकार महंगाई को काबू में रखे ताकि आम लोगों की जिंदगी आसान हो सके, क्योंकि केंद्र सरकार जीएसटी से जनता को लूटने की साजिश कर रही है। धरने पर मौजूद कांग्रेस नेताओं ने कड़ी चेतावनी दी कि नहीं तो जनता आगामी चुनाव में लुटेरा सरकार को सीट नहीं दिखलाएगी, और इस बार केंद्र सरकार का विरोध दर्ज कराया गया। इस दौरान कांग्रेस नेताओं ने ये भी आरोप लगाया कि ईडी के डर और पैसे के लालच में मौजूदा महाविकास आघाड़ी सरकार को गिरा दिया गया है। ये साजिश बीजेपी में शकुनी मामा की है और महाराष्ट्र को धोखा देने वालों को वहां मौजूद लोग माफ नहीं करेंगे। इस दौरान ओम ठाकुर, कांग्रेस नगर अध्यक्ष शंकर राव मड़ावी, कांग्रेस जिलाध्यक्ष रमन डोए, रवि धानोरकर, यादव राव पांडे, अंकुश मफूर, पार्षद नंदेश्वर असुतकर, वसंतराव असुतकर, शकुंतला वैद्य, नगर सेवक किनके, धनंजय असुतकर बड़ी संख्या में मौजूद थे। मोदी सरकार ने जीएसटी लावलेली आहे, महागाईच्या विरोधात आम्ही हा एक दिवशी करणे आंदोलन आहे। या सामान्य माणसाचं कंबळ जो मोडण्याला रोजगारी आणि महागाई चार वर्ष तिथं
त्यांना मरो किंवा तो ठेवायचं आणि तिथून पाठवलं का एक चौकीदाराच्या पलीकडे तो कुठचंही काम करू शकणार नाही अशी व्यवस्था आमची सामान्य माणसाची करून ठेवली आहे। आज आमच्या शेतकऱ्याच्या ह्याच्यावर आसमानी संकट ओढावलेलं आहे पुरानी बेमळांनी आणि एवढंच नव्हे तर या महागाईनी सुद्धा। म्हणून आम्ही या महागाईच्या विरोधात या मोदी सरकारचा निषेध करतो आणि आमच्या सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आम्ही आंदोलन याही पुढे छेडू असं मी सांगू महागाई आणि सरकार माध्यमातून निर्माण झालेली बेरोजगारी आणि सरकारचं एकंदर जे आजचे वर्तन आहे लोकशाही आणि संविधानाचे वर्तन याविरुद्ध राष्ट्रीय आंदोलन काँग्रेस पक्षाने सुरू केलेलं आहे। एकत्रित झालो आणि जोपर्यंत या सर्व बाबी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन सुरू राहील। वीकेबी न्यूज के लिए यवतमाल से अजित महिंद्रे की रिपोर्ट। केंद्र की भाजपा सरकार विभिन्न स्तरों पर विफल हो रही है, वहीं ईडी प्रतिशोध के साथ कार्रवाई कर रही है। इस मुद्दे के विरोध में केंद्र सरकार के तानाशाही के खिलाफ कांग्रेस की ओर से आज कामठी तहसील कार्यालय के सामने तहसीलदार अक्षय कविता को सामूहिक निवेदन दिया गया। मोदी सरकार मुर्दाबाद, बेरोजगारी कमी झालीच पाहिजे, इस मौके पर प्रदर्शनकारियों ने कहा कि देश में बढ़ती महंगाई के कारण आम लोग कहीं नहीं आए हैं। अग्निपथ योजना बन गई है, अवैध पेट्रोल डीजल घरेलू गैस आवश्यक सामान जीएसटी ने आम लोगों के लिए जीवन कठिन बना दिया है। इसके खिलाफ आवाज उठाने वालों के खिलाफ ईडी के जरिए बदले की कार्रवाई की जा रही है। मौजूदा राज्य सरकार ने एक महीने के भीतर 672 फैसले लिए, लेकिन किसी भी फैसले से किसानों को कोई फायदा नहीं हुआ। बेरोजगारी बढ़ी है और बेरोजगारी दर 8% से अधिक हो गई है। इसके लिए केंद्र सरकार जिम्मेदार है और ये स्थिति इसीलिए पैदा हुई है क्योंकि उन्होंने रोजगार पैदा करने वाली सारी गतिविधियां बेच दी है। 2 करोड़ लोगों का रोजगार देने का दावा फेल हो गया है। मनरेगा के तहत सिर्फ कांग्रेस ने ही रोजगार दिया। कांग्रेस पदाधिकारियों एवं कार्यकर्ताओं के प्रमुख उपस्थित तहसीलदार अक्षय कविता को सामूहिक निवेदन दिया गया। वीकेबी न्यूज के लिए कामठी से नितिन रावेकर की रिपोर्ट। राहुल जी तुम संघर्ष करो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के दबाव में प्रभाग रचना बदल दी, क्योंकि 3 सदस्यीय प्रभाग रचना के कारण भाजपा को हार का डर था, ऐसा आरोप कांग्रेस नेता डॉक्टर नितिन राउत ने लगाया है। उद्धव ठाकरे के नेतृत्व वाली गठबंधन सरकार में एकनाथ शिंदे शहरी विकास मंत्री थे। मंत्रिमंडल में स्थानीय स्वशासी निकायों में प्रभाग रचना का विषय आया, तब हमने 3 सदस्यीय प्रभाग रचना का विरोध किया था, लेकिन उस समय शिंदे 3 सदस्यीय प्रभाग रचना के लिए राजी हो गए थे। हालांकि इस वार्ड स्ट्रक्चर में बीजेपी को हार का सामना करना पड़ रहा है। राउत ने ये भी कहा कि उन्होंने मुख्यमंत्री शिंदे के कंधे पर बंदूक रख दी और महाविकास आघाड़ी सरकार के प्रभाग रचना के फैसले को बदल दिया है। वर्धा में नगर परिषद कार्यालय के सामने सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह भूख हड़ताल पर बैठ गया है। इस वक्त महिलाओं द्वारा विभिन्न मांगे रखी गई। डॉक्टर सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह को बाबा साहब आम्बेडकर उद्यान के रखरखाव का काम मिला। इस वक्त मांग की गई कि स्वयं सहायता समूह की महिलाओं को पार्क के रखरखाव का काम न दिया जाए। मार्च माह से टेंडर जारी होने पर भी पार्क का काम ठेकेदारों को दिया जाए। शारदा जांबारे के नेतृत्व में सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह ने आज नगर परिषद कार्यालय में 2 दिवसीय श्रृंखला भूख हड़ताल की, लेकिन जब प्रशासन ने अभी तक संज्ञान नहीं लिया तो 3 अगस्त से आमरण अनशन शुरू कर दिया गया था। आज 5 दिन बाद भी नगर परिषद प्रशासन ने संज्ञान नहीं लिया तो सावित्रीबाई फुले महिला स्वयं सहायता समूह की अध्यक्षा ने इस बात की जानकारी दी। आमचं हेच म्हणणं आहे की आम्हाला 2007 ज्याप्रमाणे महिला बचत गटाला देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं गार्डन मिळालेलं होतं आणि ते आम्ही व्यवस्थितरित्या चालवलं आणि 2011 आमची काही कारणास्तव कोर्ट केस झालेली आहे। त्यानंतर पुन्हा कोर्टातून केस आम्ही 2017 जिंकलेलो आहोत। जिंकल्यानंतर आज अशी परिस्थिती आलेली आहे की टेंडरिंग निघालेलं आहे, टेंडर सर्वांना मिळालेलं निघालेलं आहे आणि त्यामध्ये पहिल्या नंबरचं जे टेंडर मिळालेलं आहे त्यांनी ते नाकारलेलं आहे। महिला बचत गटानेच नाकारलं ते की आमच्या जाणीवा तो होऊ शकत नाही, त्यामुळे सेकंडवर आम्ही आहो। मग आमचं शिवसाहेबांना हे म्हणणं आहे की आम्हाला टेंडरचं वर्क ऑर्डर आम्हाला कामाचं वर्क ऑर्डर देण्यात आली, जे की 4.5 करोडचं उद्यान
एप्रिल महिन्यापर्यंत त्याचं काम चांगलं झालं होतं, सुरळीत झालं होतं, व्यवस्थित होतं सगळं काही, आणि आता त्याला जंगलाचं स्वरूप आलेलं आहे. म्हणजे ते 4.5 करोड तुमचे कुठे आणि आज ते उद्यान कुठे, म्हणजे वर्धा शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एकमेव उद्यान आहे आणि त्याकडे सर्वांचं दुर्लक्ष होत आहे. फक्त नावासाठी म्हणतात की जे प्रत्येकजण आपापल्या कामासाठी त्या बाबासाहेबांचं नावाचा वापर करत असतात. कोणतंही काही काम असलं, कोणती अडचण आली तर फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन पुढे आपलं चालत असतात. पण जे उद्यान आज कमीत कमी ते 100 वर्षापासूनचं त्या ठिकाणी आहे, एकाही जनतेचं म्हणा किंवा प्रशासकीय अधिकाऱ्याचं म्हणा किंवा शासनाचं म्हणा, या ठिकाणी येऊन बसलेले अनेक अधिकारी जे त्या खुर्चीवर बसलेले आहेत त्यांचंसुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे की एवढं मोठं उद्यान जे बाबासाहेबाचं आहे तर हे कोणत्या पद्धतीने व्हायला पाहिजे. गांधी पार्क टुमारोमध्ये 4.5 कोटी जर आलेले आहे तर 4.5 कोटी त्या गार्डनला लागलेले आहे. तर लोकांचं लोकं फक्त असे म्हणतात की ते 4.5 कोटीचं गार्डन आहे, परंतु हा प्रश्न कोणी विचारत नाही की 4.5 कोटी कुठे लागलेला आहे. आम्हाला सांगतात की ताई तुम्ही माहितीचा अधिकार टाका, ताई तुम्ही माहितीचा. पण माझं म्हणणं हे आहे जनतेला की शारदाताई झांबरेनीच का माहितीचा अधिकार टाकावं, इतरही जनता जनार्दन आहे, त्यांनीही विचारायला पाहिजे की एकमेव जर उद्यान आहे तर हे उद्यान आपलं कोणत्या पद्धतीनं झालं पाहिजे. त्यामुळे आम्हाला माहिती आहे की आम्हाला तळमळ आहे की बाबासाहेबांचं उद्यान चांगलं झालं पाहिजे आणि हे उद्यान महिला बचत गटच व्यवस्थित चालवू शकतो. त्यामुळे आमचा जो वर्क ऑर्डर शिवसाहेबांनी जे थांबवून ठेवलेला आहे त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आलेला आहे आणि त्या दबावाला ते बळी पडून आम्हाला ते वर्क ऑर्डर देत नाही. म्हणून आम्ही 1 ऑगस्टपासूनचं या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला. आज आमच्या बाईला 3 दिवस आमरण उपोषणाला झालेले आहे, त्याच्या आधी 2 दिवस साखळी उपोषणाला. आम्ही संपूर्ण बाया इथे रात्रंदिवस राहतो. इतकेच नाही का रात्रीच्या वेळेस जेव्हा आम्हाला पाऊस आला पाणी आला तरी आम्ही ह्या झाडाखाली असतो, कारण आम्ही जेव्हा आतमध्ये झोपायला जाण्याचं आम्ही विनंती केली तेव्हा त्या सिपायांनी सांगितलं की आम्हाला साहेबांनी सांगितलं की इथे कोणी यायचं नाही. कोणत्या साहेबांनी? ठाकूर साहेबांनी. ठाकूर साहेबांना विचारलं, त्यांनी सांगितलं की माननीय मुख्याधिकारी साहेबांना सांगितलं की आम्हाला इथे महिलांना येऊ द्यायचं नाही. म्हणजे ही शोकांती काय की महिलांना आतमध्ये प्रवेश द्यायचा नाही रात्रीच्या वेळेला. खबरों के सिलसिले में वक्त हो चला है एक छोटे से ब्रेक का, मिलते हैं ब्रेक के बाद. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. बाहर बाहर उठो बैठो. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. सबका फिर से स्वागत है. एटापल्ली पुलिस ने नाकाबंदी कर जाहल महिला नक्सली मुदेहिंडमा माधवी को गिरफ्तार करने में सफलता हासिल की है. दंडगढ़नी ने नक्सलियों ने 28 जुलाई से 3 अगस्त तक शहीद सप्ताह का आह्वान किया. इस वजह से गढ़चिरौली जिले में जगह जगह नाकाबंदी कर दी गई. 4 अगस्त को एटापल्ली में एक महिला से गहन पूछताछ की गई और उसके पास से आपत्तिजनक सामग्री मिली.
जब पता चला कि वो नक्सली है तो उसे गिरफ्तार कर लिया गया। वो कसान सुर दलम में सक्रिय थे। इसी बीच पुलिस अधीक्षक गोयल ने नक्सलियों से हिंसा का रास्ता छोड़कर आत्मसमर्पण करने की अपील की है। बहन की हत्या करने वाले दामाद से बदला लेने की भावना से भाई ने हत्या की योजना बनाई। उन्हें दामाद तो नहीं मिला, लेकिन उसके भाई को मौत के घाट उतार दिया गया। ये हत्या की घटना आज सुबह 11 बजे भंडारा शहर के मेंधा क्षेत्र के भूषण गणेश मंदिर क्षेत्र के पीछे बोड़ी के पास हुई। मृतक का नाम ओम प्रकाश धनराज मेश्राम पांड्रा बोड़ी जिला भंडारा निवासी है। भंडारा पुलिस ने इस मामले में दो आरोपियों को गिरफ्तार किया है। कल साधारणतः दुपारी 11:30 ते 11:30 दरम्यान आम्हाला एक माहिती मिळाली की मेंढा परिसरामध्ये एका इसमाला काही मुलं मारहाण करत आहे आणि तो तिथे रक्तबंबाळ अवस्थेमध्ये पडलेला आहे। माहिती मिळताच मी आमचे डीबीचे PSI रहाटे, PSI कराडे व डीबीचा पूर्ण स्टाफ असे तात्काळच्या घटनास्थळी जाऊन जो जखमी आहे त्या जखमीला आम्ही उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला दाखल केलं। परंतु उपचार सुरू असतानाच तो इसम मरण पावला। अधिक माहिती घेतली असता त्याचं नाव ओमप्रकाश मेश्राम राहणार पांढराबोडी अशी माहिती मिळाली। तत्काळ आम्ही तपासाची सूत्र हलवून जे ज्या मुलांनी मारहाण केलेली होती त्यांना तत्काळ ताब्यात घेतलं। त्यामध्ये कृष्णा चापरे, राकेश मंडुरकर दोन्ही राहणार नेहरूवाड मेंढा अशा या दोघांना ताब्यात घेऊन अधिक तपास केला असता त्यांनी जी माहिती दिली त्यामध्ये जो आरोपी कृष्णा आहे त्याची बहीण बबीता हिचा मागच्या वर्षी तिच्या पतीने खून केलेला होता आणि जो ओमप्रकाश मेश्राम आहे मयत त्यांनी त्याचा जामीन घेतलेला होता। तर जामीन का घेतला हा राग मनात धरून कृष्णा व राकेश या दोघांनी त्याच्यावरती फावडा आणि चाकूनी वार केले आणि त्याच्यामुळे गंभीर जखमी होऊन तो मरण पावला। या संदर्भामध्ये गुन्हा दाखल आहे, दोन्ही आरोपी अटक आहेत आणि आरोपी ताब्यात घेण्यामध्ये PSI रहाटे व पूर्ण DB स्टाफ, पोलीस हवालदार वरखडे, कुकडे, जांगळे, झळके हे यांनी मेहनत घेऊन लगेच तात्काळ आरोपीला ताब्यात घेतली। तपास सुरू आहे। महंगाई, बेरोजगारी, अग्निपथ योजना, धान उपार्जन केंद्रों को शीघ्र शुरू किया जाए, भारी बारिश से हुए कृषि नुकसान की भरपाई की जाए और GIST आज 5 अगस्त 2022 को भंडारा जिला कांग्रेस कमेटी ने भंडारा कलेक्ट्रेट के सामने रोड पर धरना आंदोलन किए। इस मौके पर कांग्रेस कार्यकर्ताओं ने केंद्र सरकार के खिलाफ प्रदर्शन किया। इस दौरान पुलिस ने कांग्रेस कार्यकर्ताओं को गिरफ्तार भी किया है। तर देशामध्ये जे काही सुरू आहे, महागाई आहे, बेरोजगारी आहे, अग्निपथ आहे म्हणजे लोकांना बेरोजगार करण्याचं आणि जे अन्नधान्य आहे त्याच्यावर GST लावल्या गेली आहे, दुधावरती सुद्धा GST लावल्या गेली आहे। राज्यातले सुद्धा काही प्रॉब्लेम आहे की आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये फार मोठी अतिवृष्टी झाली आणि जवळपास 30,000 हेक्टर जमीन त्यामध्ये डुबली। तिथं दुबार पेरणीची वेळ आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार याकडे कोणतंही लक्ष देत नाही आहे आणि या मागण्याच्या संदर्भाने आज आमचं एक आंदोलन अखिल भारतीय स्तरावर त्या सगळीकडे सुरू आहे। दिल्लीमध्ये सुद्धा झालं, त्यांनी संसद घेरावचा एक विचार केला होता, त्यांना अडवण्यात आलं, राहुल गांधी वगैरे यांना अटक करण्यात आली। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे नानाभाऊ यांनी सुद्धा राजभवनाला घेरावच्या आंदोलनाची चेतावणी दिली होती, त्यांनासुद्धा अटक झाली आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे आंदोलन आज घेण्यात येत आहे। खरं तर आपल्याला माहिती आहे की 2014 मोदींनी म्हटलं होतं दरवर्षी 2 कोटी लोकांना युवकांना रोजगार देऊ, पण प्रत्यक्षात 2 कोटी म्हणजे आतापर्यंत 14 कोटी लोकांना व्हायला पाहिजे होते युवकांना, पण प्रत्यक्ष उलट ते रोजगार संपलेले आहेत। महागाई एवढी वाढलेली आहे, तो गॅस सिलेंडर 400 काही रुपये होता त्या काळामध्ये 14 मोदीजी आले तेव्हा, त्यावेळेस
हे लोक बोलायचे पटात प्रत्यक्षात 1100 वर गॅस सिलेंडर गेला, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की या देशामध्ये ज्या मिठावरती टॅक्स लावला इंग्रजांनी, त्याच्या निमित्तानं सत्याग्रह महात्मा गांधींनी केला आणि त्यावर देशामध्ये इंग्रजांना पळून जावं लागलं. पण या लोकांनी आज कधी न असणारा अन्नधान्यावरती टॅक्स लावला, दुधावरती टॅक्स लावला, दूध पावडरवरती टॅक्स लावला, जे सर्वसामान्य लोकांचे जीवन जगणे कठीण करण्याचं काम केंद्र सरकारनं केलं. त्यामध्ये केंद्र सरकारच्या मार्फत धान खरेदी केंद्रसुद्धा सुरू असतात. 4 लाख मॅट्रिक टनची या जिल्ह्यामध्ये मागणी करण्यात आली होती, मंजुरी पण प्रत्यक्षात केंद्र सरकारने कमी दिली आणि पुन्हा नंतर मग ती दिली आणि तीसुद्धा लिंक बंद पडली. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे धान अजूनही घरात पडलेले आहेत, शेतकरी संकटात आला आहे. राज्यातली परिस्थिती ईडीएची सरकार आहे, खऱ्या अर्थानं असंवैधानिक आहे. आज 30,000 हेक्टर जवळपास शेती पाण्याखाली आली आपल्या जिल्ह्यातली अतिवृष्टीमुळे. आज अशा परिस्थितीमध्ये लवकरात लवकर त्यांना मदत मिळायला पाहिजे होती, पण अजूनपर्यंत स्पष्ट असे संकेत नाही आहे की सर्वे करायचे. आणि त्यामध्ये शेतकरी डुबला आहे. शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने ज्या गोष्टी आहे, इलेक्ट्रिक बिलासुद्धा महाग झालेले आहे धानकर. म्हणून या केंद्र राज्य सरकारनं अशा शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी, अशा शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, इलेक्ट्रिक बिलाची वाढ केली ईडी सरकार आल्याबरोबर ते सुद्धा कमी करावी, अशा अनेक मागण्याचं निवेदन घेऊन आज आम्ही आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे. आणि या माध्यमातून आमच्या अनेक सारे कार्यकर्ते सहभागी झालेत. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं, रास्ता रोकायचा प्रयत्न करत असताना पोलिसांनासुद्धा आम्हाला अटक केली. पण हा एक सूचनात्मक वजा हा निर्देश आहे की केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी यानंतर जागे व्हावा. त्याचा हा काँग्रेसचा कार्यकर्ता जसा इंग्रजांना हाकलून लावलं त्याप्रमाणे अन्नसुद्धा हाकलून लावल्याशिवाय. काँग्रेसने जीएसटी, ईडी और देश में बढ़ती महंगाई, बेरोजगारी समेत परेशान किसानों के मुद्दों को उठाते हुए यवतमाल शहर और पूरे जिले में केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की. इस दौरान यवतमाल के बस थाना चौक पर महंगाई का पुतला दहन किया गया. इस समय कांग्रेस नेताओं ने चेतावनी दी कि हम केंद्र सरकार के आगे नहीं झुकेंगे, हमें लोगों के मुद्दों को उठाने से कोई नहीं रोक पाएगा और कांग्रेस हमेशा महंगाई पर हमला करेगी. या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला आहे, ओला दुष्काळ जिथे जाहीर झाला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये बरेचशा लोकांचे घर वाहून गेले, त्यांना मोबदला मिळाला पाहिजे. या जिल्ह्यामध्ये बरेचशा लोकांच्या जमिनी खरडून गेल्या, त्यांना सुद्धा मोबदला मिळाला पाहिजे. या देशामध्ये पेट्रोल डिझेल सगळ्या याच्यावर जीएसटी, आता इतकं नाही तर गहू तांदूळ आमचं दूध दही या सगळ्यावर जीएसटी, म्हणजे उद्या चालून माणसावर जीएसटी लावलं नाही तर काही गावगाव वाटत नाही. आणि म्हणून आज या सगळ्या सरकारच्या महागाई बेरोजगारीच्या विरोधात जिल्हा आपल्या देशव्यापी आमचा काँग्रेसचा सत्याग्रह आहे, जेल भरो आंदोलन आहे. आणि म्हणून हा सर्व तुम्ही पाहताय का, हा सगळा रस्ता बंद होणारा बंद झालेला आहे. तेच नाही तर जिल्ह्यामध्ये सर्वीकडे सर्व तालुक्यामध्ये रस्ते बंद होणार. आणि या पद्धतीने आम्ही महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात आंदोलन करत आहोत. तुम्ही केबी न्यूज के प्राइम टाइम न्यूज में आज बस इतना ही, कल फिर मिलेंगे कुछ अन्य खबरों के साथ. तब तक देखते रहिए वीकेबी न्यूज. नमस्कार.